म्हणून आपल्या जो मेसेज दिला शिवसेनेनी त्याच्यामध्ये काय दिलं होतं की 2.5 तासांमध्ये किंवा 2 तासांमध्ये आपल्या क्लबची दिशा ठरवणारा कार्यक्रम, आपल्याला काही चुका आपल्याकडनं व्हायला लागल्या, आपले काही मेंबर कमी व्हायला लागले, आपल्या ऍक्टिव्हिटीज काही वेगळ्या पद्धतीच्या आवश्यक आहेत का, जेणेकरून समाजात त्याचा इमेज आपली राहील, हा आपल्याला अभ्यास करायचा आहे की काय चुकतो आहे आणि काय करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे. त्यासाठी एक छोटीशी पुस्तिका 20 पानी इंटरनॅशनल इंग्रजीमध्ये गेली होती, मी ती मराठीमध्ये करून आपल्याला समजायसाठी म्हणून मुद्दा मांडलेली, आपल्याला पटकन ती समजेल. तर आपण डायरेक्टली आता चालू करूया की आपला क्लब इंटरनॅशनल हा मुख्य 3 गोष्टीवर चालू. प्रत्येक क्लबमध्ये असतो बघा GST, GMT आणि GST, बरोबर आहे. प्रांतामध्ये सुद्धा GST, GMT आणि GLT ही 3 पदं असतात. ती कशासाठी, एक GST म्हणजे सर्व्हिस ऍक्टिव्हिटीवरती नियंत्रण करणारा व्यक्ती, दुसरा GMT म्हणजे मेंबरशिप ग्रोथसाठी धडपडणारा व्यक्ती आणि GLT म्हणजे लीडरशिप तयार करणारा व्यक्ती. लायन्स क्लबचे 3 पिलर आहेत की हे सगळं जे चालतं आपण समाजासाठी काम करतो, सोशल ऍक्टिव्हिटीज करतो, हे कुणामार्फत करतो तर आपल्या मेंबरमार्फत करतो, त्यामुळे मेंबर आपला सक्षम पाहिजे. आपण सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज करतो त्यामुळे सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज नंतर काय करायला पाहिजे, कुठं करायला पाहिजे, याचं नॉलेज आपल्याला पाहिजे. आणि तिसरं आपण जे करतो ते लीडरशिप, आपल्यामधून लीडर्स आपण तयार करतो. आता तुमच्या इथं लीडर्स तयार झालेलेच आहेत ऑलरेडी, पण ते लीडर्स कसे होत गेले तयार, ते लीडर्स आपण होऊ शकतो का, आपल्या मेंबर्स तो कसं पुढे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आहेत. आपण पटपट आपण घेणार आहोत, पण तुम्हाला निश्चितपणानं कार्यक्रम संपेल त्यावेळेला वाटेल की खूप चांगला प्रोग्राम, खूप चांगल्या गोष्टी आम्हाला कळाल्या. सुरुवात करूया, याच्यामध्ये 3 असेसमेंट आपल्याला करायचे आहेत. आपल्याकडे जे बुक आहे त्याच्यामध्ये 5 नंबर 4 कडा पेज नंबर 4 असेसमेंट नंबर 1